नमस्कार, जयाज किचन में तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मसाले भात। त्यासाठी लागणार साहित्य आपण बघूया। इथं एक बाउल तांदूळ घेतलेत। इथं फ्रोझन मटार आहेत। तुम्ही कोणत्याही भाज्याही घेऊ शकता, पण आता आपण फक्त फ्रोझन मटारच घेतलेले आहेत। आणि इथं जिरं, मोहरी आणि पुलाव मसाला, इथं चवीनुसार तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार हिरवी मिरची घ्या। अद्रक कट करून घेतले मी थोडं, सहा ते सात पाकळ्या मी लसूण घेतलं आहे। आणि इथं फोडणीसाठी तेल। प्रथम आपण लसूण, अद्रक आणि मिरची ह्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया। अद्रक, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आपली तयार आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत एक दोन वेळेस। आता आपण पाण्याचं प्रमाण बघणार आहोत। तर ज्या बाऊलमध्ये आपण तांदूळ घेतले होते त्याच्या 1.5 पट पाणी आपण घालायचं आहे। तर 2 बाऊलमध्ये घेतलेलं आहे, याच्यात जेवढे तांदूळ होते तेवढंच पाणी घेतलं आणि त्याच्या बाऊल आपण पाणी घेतलेलं आहे 1.5 पट। आता आपण हा मसाले भात कुकरमध्ये करणार आहोत। तर तुम्ही पातेल्यात वगैरे करणार असाल तर 2 भांडी पाणी लागेल आपल्याला। तर पाणी आपण हे गरम करायला एका भांड्यात घेणार आहोत। तेल आपलं तापले। आता आपण थोडी मोहरी, थोडंसं जिरं मोहरीनंतर अद्रक लसणाची पेस्ट आपण घातली, चांगलं हलवून घेऊया तेलावर। तेल तापल्यावर गॅसची फ्लेम मिडियम केली आपण। आता आपण धुतलेले तांदूळ यात घालूया। तांदूळ देखील आपण चांगले तेलावर परतून घ्यायचे आहेत। मिडियम गॅसच आहे आपला, मिडियम गॅसच्या फ्लेमवर चांगले परतून घ्यायचे। तांदूळ आपले परतून झालेत तेलावर। आता आपण यात मटार घालूया। मटार देखील टाकून आपले परतून झालेत। आता आपण पुलाव मसाला घालूया। पुलाव मसाला अंदाजेच घालणार आहे आपण। मसाला देखील आपण चांगला एकजून हलवून घेऊया, परतून घेऊया। तांदळाचा कलर चेंज होईपर्यंत आपण चांगलं परतून घेतलं आहे तेलावर। आता हा मसाला देखील चांगला मिक्स होईपर्यंत आपण हलवून घेणार आहे आणि मग त्यात पाणी ओतणार आहे। बघा, मसाला आपला छान पिकेचं परतून झालं आहे। आता आपण त्यात गरम केलेलं पाणी ओतणार आहोत। पाणी ओतलंय बघा आपण। आता मीठ घालूया। मीठ व्यवस्थित चवीनुसार घालायला हवं, कमी आणि एक हलवून घेऊया मीठ आपण। मीठ चांगलं हलवून घेतलंय। आता कुकरला झाकण लावून 3 चिटा काढून घेऊया। 3 चिटा झाल्यात आपल्या कुकरच्या, कुकरही थंड झालंय। बघूया आपला मसाले भात तयार आहे का। गरमागरम मसाले भात तयार आहे। मसाले भात आपला तयार आहे, बघा सुटसुटीत झालाय। आणि त्याच्यावर आता कोथिंबीर घालूया थोडी। खूप सारे मसाले वापरले तर खूप चांगला पदार्थ होतो असं नाही, तर अंदाजेच शक्यतो मसाले असू देत, अद्रक लसूण पेस्ट असू देत, अंदाजे शक्यतो घालण्याचा प्रयत्न केला तर आपली रेसिपी छान होते। खूप मसाले आणि खूप सारं
जास्त क्वांटिटी वापरली भाज्या वगैरे खूप सारं घालून तर खूप चांगला चांगली टेस्ट येते असं नाही. तर आपलं तांदळाचं प्रमाण किती आहे हे बघूनच आपण अद्रक लसूणची पेस्ट म्हणा किंवा आपण कुठला पुलाव मसाला वापरणार आहे तो किती वापरायचा ह्याची क्वांटिटी अंदाजे घातली तर आपली रेसिपी छान होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.